नांदुरा तालुक्यातील उदयपूर शिवारात दिनांक 19 जुलैचा दुपारी 3 वाजेदरम्यान अलमपूर येथील उदयपूर शिवारात निंदणाचे काम करणाऱ्या वयोवृद्ध महिलेचा वीज पडून मृत्यू झाला, तर सोबतच 2 काम करणाऱ्या महिला व चिमुकली मुलगी जखमी झाली. याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील अलमपूर येथील सारजाबाई शालिग्राम भगत व 70 वर्ष ही वयोवृद्ध महिला अलमपूर गावाजवळील उदयपूर शिवारातील बहिणीचा मुलाचा शेतात गावातील इतर काही महिलांसोबत निंदणाचे काम करीत होती. दिनांक 19 जुलैच्या दुपारी परिसरात पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर वाढल्याने व विजांचा कडकडाट होत असल्याने शेतात निंदणाचे काम करणारी वयोवृद्ध महिला व तिच्या सोबतच्या इतर महिलांनी विजय तायडे यांच्या शेतातील कडुनिंबाच्या झाडाखाली झोपडीत धाव घेतली. दरम्यान कडुनिंबाच्या झाडावर वीज कोसळल्याने यामध्ये 70 वर्षीय वयोवृद्ध महिला सारजाबाई शालिग्राम भगत या महिलेचा मृत्यू झाला, तर इतर 2 महिला कमलाबाई शेषराव मोरे वय 50 वर्ष व नीता जितेंद्र मोरे वय 30 वर्ष, सोबत असलेली छोटी चिमुकली मुलगी निधी जितेंद्र मोरे वय 3 वर्ष या तिघी जखमी झाल्या. या अपघाताची माहिती होतास ओम साई फाउंडेशनचे विलास निंबोडकर, पत्रकार प्रवीण डवंगे व कार्यकर्त्यांनी अलमपूर गाठून मृत महिलेला ओम साई फाउंडेशनच्या अँब्युलन्सने नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. जखमी महिलांना गावातील ऑटो चालक व गावकऱ्यांनी ऑटो मधून उपचाराकरता प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. एमसी न्यूज करता श्याम वाघ संघ.